आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निसर्गरंजक आणि परिसरातून आलेले सर्व मान्यवर मंडळी, माता भगिनी, पत्रकार उपस्थित, सहकारी मित्रांनो, खरं म्हणजे या सभेचं विराट स्वरूप पाहिल्यानंतर कालचे विराट कोहली बंटी पाटील होते, आजचे धोनी प्रकाश आवाडे आहे. एवढी विराट सभा पाहिल्यानंतर प्रकाशांना अजून काय सर्टिफिकेट पाहिजे? तुम्हाला तुम्ही एंट्रन्स परीक्षा पास झाला. एवढी विराट सभा ही कदाचित निवडणुकीच्या काळामध्ये होऊ शकेल, पण निवडणुका यायला अजून अवधी आहे. पण निसर्गरंजक बाईंनी ठरवले, उद्याचं मतदान झालं तर उद्याच बटन दाबायला तयार. अशा प्रकारची ही विराट सभा आज या ठिकाणी मी संकेत देणार आहे की आगामी सरकार काँग्रेसच राहणार आणि पुढच्या विराट सभेच्या माध्यमातून या विराट सभेच्या माध्यमातून आपल्या सर्व या ठिकाणच्या लोकांनी आपल्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलेला. खरं म्हणजे मी तुमच्या नेतृत्वावर संदर्भामध्ये या ठिकाणी काही वेगळे सांगावं असं अजिबात नाहीये. तुम्ही या भागाचं अनेक वर्षापासून नेतृत्व करत आहात, उत्तमपणे काम करत आहात. कलापांनी त्याची मूर्तमेढ रोवली आणि तुम्ही त्यांनी जे काम केलं ते पुढे नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर प्रकाश आव्हाडे भाऊंनी केलेलं आहे, मित्र प्रकाश आव्हाडे भाऊ. त्यामुळे खरं म्हणजे नेता निर्माण करायला 20-25 वर्ष निघून जातात. आज प्रकाश आव्हाडेंच्या माध्यमातून एक चांगलं नेतृत्व काँग्रेस पक्षाला या ठिकाणी मिळालेलं आहे. त्या नेतृत्वाला जोपासण्याचं काम निसर्गरंजक बाईंनी केलं पाहिजे ही आग्रहाची विनंती करण्याकरता मित्रों मी आपल्या समोर आलो. खरं म्हणजे प्रकाश अण्णाला मतदान करा असं सांगण्याची गरज नाही. मला अजून त्यांनी मगाशी सगळ्या जुन्या आठवणी बोलून दाखवल्या. ते माझ्या बरोबर मंत्रिमंडळात आम्ही एकत्र काम केलेलं विलासरावजी सुषमा शिंदे साहेबांच्या वेळेवर आम्ही सर्व एकत्रपणे एकत्र होतो. अजूनही मनाने एकत्रच आहोत. परंतु मला आठवतंय की वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये जे जे धोरणात्मक निर्णय महाराष्ट्रामध्ये घेण्याची गरज पडली त्याच्यामध्ये पुढाकार कोणी घेतला असेल तर प्रकाश आंबांनी घेतलेला. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये वस्त्रोद्योग व्यवसायाला जे अच्छेदित खऱ्या अर्थाने सगळ्या जुन्या गोष्टींच्या आठवणीपेक्षा पण करून दिल्या ते महाराष्ट्राचे खरे अच्छेदित होते. वस्त्रोद्योग विभागाला अच्छेदिन आणण्याचं काम प्रकाशांनी केलं. धोरणात्मक निर्णय घेण्याचे मुहूर्तमेळ त्यांनी रोवली. धोरणात्मक निर्णय मंत्रिमंडळाला आम्हाला त्यांनी घ्यावं लावलं आणि आमदार मंत्री नसताना सुद्धा ते वेळोवेळी माझ्याकडे यायचे, 10-15 टाप घेऊन यायचे, असे अर्ज घेऊन यायचे, तप्पी घेऊन यायचे. एक सही झाली, दुसरी सही झाली, तिसरी सही झाली. मी त्यांना एकदा म्हणालो की माझ्या 2-4 पेट्रोल पेट्रोल कोऱ्या सह्या घेऊन टाका, जे घ्यायचं ते घेऊन टाका. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे असा हा नेता तो 24 तास आपल्या मतदारसंघाचं काम करतो, पण महाराष्ट्राच्या तमाम वस्त्रोद्योग विभागात, महाराष्ट्राचा एकंदरीत शहराचा विकास करण्याच्या गोष्टी असतील, महाराष्ट्राचे जे जे प्रश्न असतील, राज्याचा मंत्री या नात्याने, राज्याचा आमदार या नात्याने ज्यांनी खरोखर अभ्यासपूर्ण काम केलं असेल तर प्रकाश भाऊंनी केलं यावरून दुमत असणं कुठलंच कारण आहे. कधी कधी विचार करतो मला हा माणूस झोपतो कधी आराम करतो किंवा सकाळी 8 आलं पण एवढं काम अजून वेळ आहे लक्षात मला करायचं. अशा प्रकारे काम करणारा आज आमचा सहकारी आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये आज मी पाहिलं काय गरजे. म्हणजे ज्याप्रमाणे इलेक्शन जिंकल्यावर त्या ठिकाणी लोक मिरवणूक काढतात त्याच्यापेक्षा डबल मिरवणूक आज मोटरसायकल त्या ठिकाणी झाली.
अशा प्रकारचा विजय उत्सव आज इसलकरंजीवाल्यात या ठिकाणी सर्व लोकांनी साजरा केला ते आम्ही सर्वांनी डोळ्यांनी पाहिले. शेवटी म्हणलं बाबा बस कर लवकर जुनं वाट पाहतात लवकर जायचं. हे सगळं चित्र आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि मग मला खात्री आहे, मला खात्री आहे की त्या राज्यामध्ये जे परिवर्तन करण्यासंदर्भात तुझी भूमिका आहे. राज्यामध्ये येणाऱ्या आगामी काळामध्ये जे निर्णय काम तुम्हाला करायचंय त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात की कोल्हापूर जिल्ह्याने महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त आमदार काँग्रेसला कोण देईल तर कोल्हापूर जिल्ह्याचा क्रमांक वरच्या नंबरवर लागणार आहे. तो वरच्या ही माझी विनंती आपल्याला अपेक्षा आहे आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने आपण सर्व मंडळी याच्यामध्ये झोकून दिलेलं आहात आपण सर्व त्रस्त आहात. महाराष्ट्र त्रस्त आहे, पश्चिम महाराष्ट्र त्रस्त आहे, देश त्रस्त आहे. एवढे असे प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले आहेत. प्रत्येक मला सांग एक एक क्षेत्रातला माणूस, एक एक क्षेत्रातला माणूस मला दाखवा जो विद्यमान केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकार संदर्भामध्ये कुठेतरी चांगलं बोलतात. आम्ही काही सांगायची गरज नाही, प्रत्येक क्षेत्रातल्या सगळी माणसं आज सांगतायत की सरकार जिथे आलंय सगळं चुका झालेल्या आहेत. व्यापाऱ्यापासून अनेक मान्यवर मंडळी गरीबातला गरीब माणूस प्रत्येक जण म्हणतोय की नाही जे काही झालं चूक झाली. व्यापारी म्हणतात एकही भूल कमल का फूल, म्हणजे व्यापारी भेटतो आमच्या सरकारने केला कमल का फूल की म्हणणारा आता हा वर्ग देशातील सर्व क्षेत्रामध्ये वाढत आहे. म्हणून मी सकाळी आवळे साहेबांना सांगितलं आरोग्य लोकांनी सांगितलं साहेब आवळे आणि आवाडे की जरा संकल्प पुन्हा जरा जोडले पाहिजेत. मी आवळेंना म्हणलं आता आवाडेंना जरा आवळायचं काम करायला पाहिजे. सकाळी आवडायला आवडण्याचं काम म्हणजे प्रेमाने प्रेमाने एकत्र येण्याचं काम जर खऱ्या अर्थाने केलं आहे तर त्यांना आज खऱ्या अर्थाने काही विषय नव्हताच. पण लोकांमध्ये पण काही चित्र जाऊ द्या. लोक म्हणतात मी आवळे साहेब म्हणतात तर आवळे साहेब काय म्हणतात मी उत्तर करू शकणार. अरे बिलकुल खतम होईल माझं काही विषय राहिलेला नाही. आवळे आवाडे सब आज पंचायतशिवाय दुसरा कुठलाच विषय नाही. सगळ्यांनी एकत्र मिळून काम करण्याची भूमिका आपल्या सगळ्या नेतृत्वाने केल्यानंतर मग काय बघायचं काय बघायची शिल्लक नाही. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परिवर्तनाची लाट की कोल्हापूर नाव आली पाहिजे आपल्या क्षेत्रातून. आज आपण पाहतोय अभ्याशी उल्लेख केला हे सुरुवात आपण पाहूया. आता माझं पहिल्याकडे बाकी काही शिल्लक नाही सांगायला काही नाहीये. म्हणजे आज मराठा आरक्षणासंदर्भामध्ये इथे राज्यातले चार मंत्री त्या ठिकाणी आले कोल्हापूर. तिथे शेवटी वेळ आली की आम्ही अमुक तारखेला अमुक करू अमुक तारखेला अमुक करू. लोकांना माहिती असं फेकू सरकार आहे हे फेकू सरकार लोकांचा विश्वास नाही. हे सरकारमधले मंत्री साहित्यिक काय करतील काय लोकांना याची गॅरंटी नाही. आणि म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पंढरपूरला सभेला सुद्धा पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला आषाढी एकादशीला राज्याच्या मुख्यमंत्र्याला जाता येत नाही. कधी घडलं होतं मुख्यमंत्री झेड सिक्युरिटी मध्ये आपण शेवटचे 8 महिने आहे आता तरी फिरा लोकांना भेटायला चूक झाली म्हणून पायापर्यंत फिरा. राज्याचा मुख्यमंत्री विठ्ठलाची पूजा करू शकत नाही ही शोकांतिका आज राज्यामध्ये आपण सर्वांनी अनुभवली. विठ्ठलाच्या दर्शनाला महापूजेला राज्याचा मुख्यमंत्री येऊ शकत नाही एवढा प्रक्षोभ आज जनतेच्या मनामध्ये आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा फिरण्याची सुद्धा मजा करण्यात आलेला आहे लोकांनी अनुभवलेला. आता काय शेवटचा अत्यार आहे शेतकरी त्रस्त आहे आत्महत्या पंधरा हजाराच्या वर गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 45,000 पेक्षा लोकांनी वर आत्महत्या केल्या. व्यापारी त्रस्त जीएसटीचे प्रश्न एवढा तिसरा झालेला आहे. लोक म्हणतात की जीएसटी भानगड काँग्रेसने अशी जीएसटी अपेक्षित नव्हती पण ह्याने जीएसटी मध्ये 4-4, 5-5 स्लॅब लावून टाकले. लोकांना दर महिन्यात 2-2 लिटर भरण्याची वेळ आली 36 लिटर वर्षामध्ये भरायची वेळ आली. व्यापारी म्हणतात की भानगड उभं लावली आमच्या भागी व्यापारी त्रस्त आहे शेतकरी त्रस्त आहे आणि महाराष्ट्रात देशातला सर्वात ज्वलंत प्रश्न जो आपल्यासमोर आहे तो म्हणजे आज रोजगार आहे कुठे नोकऱ्या आहेत कुठे. म्हणजे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही जवळपास 50,000-60,000 सरकारी नोकऱ्या देऊ आणि दुसरे गडकरी म्हणतात अरे नोकऱ्या आहेत कुठे आहे म्हणतात. आता गडकरी खरं बोलतात की मुख्यमंत्री खरं बोलतात नेमकं कोण खरं बोलतंय ही सगळी युवजना आज तरुण मनाच्या तरुणांच्या मनामध्ये आज विषय आलेला नेमकं खरं काय खरं
दाखवायची, तर हातावर काहीतरी शो दाखवायचं आणि आम्ही काही करणार आहोत अशा प्रकारच्या वंदना करण्याचं काम यांनी केलंय. त्यांचं शेवटचं हत्यार एवढंच आहे, जाती जाती आणि समाजामध्ये वाद लावण्याचं काम यांनी सुरुवात केली आहे. मला म्हणून विचारांची वासेला सांगायचं, आता सुरू झालं मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बताएंगे. आता मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बताएंगे, हा कार्यक्रम सुरू झाला आहे. म्हणजे पुन्हा हिंदू मुसलमानामध्ये वाद लावायचे, दलितांमध्ये वाद लावायचे, मराठा ओबीसी इतर समाजामध्ये भांडण निर्माण करून त्याच्यामध्ये दुष्ट निर्माण करायचं आणि समाजामध्ये त्यांना वेगळं पाडून आपली मतदार आपली कशी घट्ट करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न सध्या राज्यात सुरू आहे. आणि म्हणून इतर गर्दी वाचकांना मला विनंती करायची, कृपया ही बिमारी आपल्याकडे पुन्हा येऊ देऊ नका. मी आवळे अंगाशी आवाले साहेब आकाशवाणी विचार म्हटलं काय झालं, ते म्हणे साहेब मागच्या वेळेस असं झालं की वाद निर्माण झाल्यामुळे आमच्याकडे वातावरण कारण नसताना झालं आणि त्याच्यामुळे नुकसान राज्याला सुद्धा होणार. मी तर पण एवढं चांगलं सत्र तुम्हाला मिळत असताना सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, विकासाची कल्पना संकल्पना खऱ्या आपल्याला राबवायची असेल तर प्रकाश अण्णाशिवाय दुसरा पर्याय या भागाला नाही होतो. मला मला सांगितलं एकोप्याचं वातावरण आपण निर्माण करू, भिवंडीला गेलो, भिवंडीला लोकांना भेटलो, मालेगावला त्या ठिकाणी मालेगाव नाशिक मालेगावला भेट त्या ठिकाणी भेटलो, कुठच्याही भागातील लोक मला भेटले. ज्या काही योजना होत्या सरकारने बिलकुल आम काढून घेतले. सगळं चायना मधून आणि परदेशामधून कपडा इम्पोर्ट होतो जो आपल्या देशामध्ये निर्माण झालेला वस्तू उद्यापेक्षा अगदी स्वस्त आपलं घडत नाही. धोरणात्मक निर्णय सरकारला घेता येत नाही, सरकार चालवता येत नाही आणि मग हा सगळा बोडकळीस काढायचा आणि आम्ही काही करणार आहोत हे दाखवायचं काय चाललंय का? आपल्याला मान्य आहे का की तुमच्या निरंबी जीवनाशी असं का निगडीत विषय आहे? मी सांगतो म्हणून नाही, वस्तू उद्योग अशी निगडीत असलेल्या प्रत्येक माणसाला गोष्टी जाणीव आहे. आज आम्हाला देशोघडीला लावण्याचं काम जर कोणी केलं असेल या सरकारने आम्हाला फसवलेलं आहे की जाणीवाचा गुन्हा आहे. आणि त्यामुळे आता विषाची परीक्षा कितपत घ्यायची आपल्याला? आपला विषाची परीक्षा घेऊन विष पिल्यानंतर विष घडू होतं ते गोड होतं हे सांगायला माणूस घेऊन राहत नाही. ही अवस्था आज महाराष्ट्रामधल्या तमाम शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आज निर्माण झालेली आहे. शहराची मतदार अवस्था निर्माण झाली, शहरामध्ये काय अवस्था आहे शहरामध्ये? आज सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला दंड ठोकावला कशाबद्दल? शहर मतदार झालेली आहे, त्या शहराच्या घनकचऱ्याचा व्यवस्थापन तुम्ही करू शकत नाही म्हणून कोर्टाने सुप्रीम कोर्टाने आज राज्य शासना दंड ठोकावला. कधी घडलं होतं? सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की महाराष्ट्र सरकार घनकचऱ्याच्या विल्हेवाट संदर्भात काही केलेलं नाही, दंड ठोकावला. ही अवस्था आणि एकीकडे महाराष्ट्रापर्यंत चाललाय मेक इन महाराष्ट्र, स्किल इंडिया, अमुक इंडिया, तमुक इंडिया, स्टार्टअप इंडिया, चिटाऊन इंडिया. आता आमचा देश आमचा महाराष्ट्र यांना विचारावं लागेल. तुम्ही आम्हाला विचारलं म्हणा 2014 मध्ये तुम्ही आम्हाला म्हणाला होता कुठे येऊन ठेवला महाराष्ट्र माझा. आता फडणवीस साहेब सांगा कुठे नेऊन ठेवली इचलकरंजी माझी आणि कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ते उत्तर द्या. आम्हाला अधिकार नाहीये, आम्हाला आमची काही अपेक्षा नाही की आमच्या भागातले सगळे उद्योगधंदे, आमच्या भागाचा रोजगार, आमच्या भागातला शेतकरी, आमच्या भागातले कारखानदारी, आमच्या भागातला सुशिक्षित बेकार यांचे प्रश्न सुद्धा आम्हाला वाटत नाही. किती दिवस तुम्ही लोकांना जोड ठेवणार? ही अवस्था झाली असेल आणि इतका गदोच प्रतिनिधी गपचूप असणार असे काहीच करणार नसेल तर कसला लोकप्रतिनिधी कसला लोकप्रतिनिधी? आवाज उठवणार सरकार कोणाचे असो, आवाज उठवणारा आणि आपला आवाज बुलंद करणारा आणि आपल्या भागातले प्रश्न सोडवून विकास कामाला गती देणारा, विकास खेचून आणण्याची ताकद ज्याच्या मुख्यमध्ये आहे तो प्रकाश अण्णा आवाडे आहे मित्र हो. आणि म्हणून अशा या मित्रांना ताकद देण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना मी या ठिकाणी करण्याकरता आलो. अधिक वेळ मी घेत नाही कारण सांगूला परत जायची वेळ कमी असल्यामुळे फक्त आज आपल्याकडे यावं आणि आपल्याला विनंती करावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी आलेलो आहे. आपल्या सर्वांचे धन्यवाद.